चंद्रपुर जिले के उद्योग तथा वेकोली अंतर्गत निजी उद्योग में स्थित भूमिपुत्र बेरोजगारों को रोजगार की मांग के लिए पिछले 10 दिन से बेमुदत अनशन पे बैठे बेरोजगार का स्वास्थ्य खराब होने के बाद भी जिला प्रशासन ध्यान न देने के कारण आज बेशरम के पेड़ का तोरण जिलाधिकारी कार्यालय के सामने लगाकर प्रशासन का निषेध किया गया। स्थानीय भूमिपुत्रांसाठी जे चंद्रपुर जिल्ह्यात स्थानीय भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे याकरिता सतत 10 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे जिल्हाधिकारी पुढे, तरी पण कोणी कुठली कसली दखल घेतली नाही। आज जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता बेरोजगारांनी व मनसेनी जिल्हाधिकारी पुढे बेशरमाचे झाडे लावलेले आहेत। अगर ते बेशरमाचे झाडे लावून अगर त्यांना तरी ते झुकत नसेल तर आमच्याकडे बेरोजगारांकडे एक शेवटचा पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे हा की आज आम्ही फासे लटकावं लागेल, कारण की असंही आम्हाला उपाशी मारायचं आहे तसे उपाशी मारायचं आहे। तर जिल्हा प्रशासन कार्यालय पुढे आज अनोखं आंदोलन केलेलं आहे, जिल्हा प्रशासन याची दखल घ्यावी एवढीच बेरोजगाराच्या माध्यमातून माझं म्हणणं आहे। व उपोषणकर्त्यांची प्रकृती इतकी खालवलेली आहे की निर्लज्ज प्रशासन अजूनपर्यंत जागे काना झाली, हा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांना नागरिकांना हा प्रश्न उद्भवलेला आहे।